नमस्कार मी गिरीश निकम हॅलो चोवीस तास या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आरोग्यापासून ते करिअरपर्यंत शिक्षणापासून ते नोकरीच्या संधीपर्यंत अशा विविध विषयांवर आपण हॅलो चोवीस तास या विशेष कार्यक्रमात चर्चा करत असतो आज आपण हॅलो चोवीस तासमध्ये चर्चा करणार आहोत फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग फील्डमध्ये करिअरची संधी या विषयावर आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत या विषयातील तज्ज्ञ दीप्तेश शितोळे त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूया दिप्तेजी तुमचं स्वागत आहे आणि त्यांची थोडक्यात ओळख करून देतो दीप्ते शितोळे हे मास्टर ट्रेनर इन फर्स्ट अँड अँड इमर्जन्सी रेस्क्यू आहे तसंच ते एम आय एफ ए सी या संस्थेचे ठाण्या शाखेचे शाखा व्यवस्थापक आहेत आणि आता थोडंसं एम आय एफ ए सी या संस्थेबद्दल जाणून घेऊया मेंगलोर इन्स्टिट्यूट ऑफ फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग ही फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंगमध्ये प्रशिक्षण देणारी देशातील अग्रगण्य संस्था आहे दहावी आणि बारावीनंतर फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा कोर्सेस इथे उपलब्ध आहेत मिनर्वा एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचलित दोन हजार सातमध्ये या संस्थेची सा स्थापना झाली आहे कर्नाटक सरकारद्वारा मान्यताप्राप्त मेंगलोर युनिव्हर्सिटी बेंगलोर युनिव्हर्सिटी मैसूर युनिव्हर्सिटी आणि कुवेंपू युनिव्हर्सिटीला संलग्न आहे हेड ऑफिस हे मेंगलोरला आहे तर कॉर्पोरेट ऑफिस ठाणे इथं आहे तसंच देशभरात चौदा शाखा या संस्थेच्या कार्यरत कार्यरत आहेत तेव्हा लगेचच जाणून घेऊया फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग फील्डमध्ये करिअरची विषयावर आणि दीप्ते शितोळे आपल्याला मार्गदर्शन करतात अगदी सुरुवातीला माझा प्रश्न आहे की फायर अँड सेफ्टी या विषयाचं से महत्त्व तुम्ही प्रेक्षकांना कसं विषय करा नक्की मुळात फायर आणि सेफ्टी जर आपण शब्दसंधी केली तर मुळात फायर म्हणजे अग्नी सेफ्टी म्हणजे सुरक्षा त्यामुळे या दोन्ही शब्दांना जर आपण एकत्र केलं तर कोणत्याही प्रकारची इजा ही कोणतेही कार्य करताना किंवा कोणताही व्यवसाय करताना होऊ नये म्हणून फायर आणि सेफ्टी ह्या फील्डची मुळात स्थापना करण्यात आली जर आपण इतिहास बघितला तर मुळात फायर अँड सेफ्टी हा कन्सेप्ट इंजिनिअरिंग कन्सेप्टची सुरुवात अभिमानाने सांगावं असं वाटतं की इंग्रजांनी मुंबई बसवतानाच त्याची स्थापना केली त्यावेळेला महत्व त्यावेळी या विषयाचं महत्व पटलं होतं कारण का त्यावेळी मुंबईची व्यवस्थापना करताना वेळा निसर्गाशी त्यांना विरुद्ध जाऊन त्यांना रचना करावी लागली त्यामुळे होणाऱ्या जीवितहानी टाळण्यासाठी फायर अँड सेफ्टी फील्डची स्थापना करण्यात आली मुळात आता फायर आणि सेफ्टी फील्डच्या अंतर्गत कुठल्याही एखाद्या ऍटमॉस्फिअरच्या मध्ये माणूस आणि मशीन जेव्हा एकत्र येऊन काम करतं तेव्हा फायर आणि सेफ्टी या विषयाची गरज येते ज्यामध्ये फायर म्हटलं की नुसतं अग्नी नाही सेफ्टी म्हटलं म्हणजे नुसतं सुरक्षा येत नाही त्याच्यामध्ये तुमच्या एखाद्या आजारापासून म्हणजे काम करताना ज्याला आपण ऑक्युपेशनल डिसीज म्हणतो त्याच्यापासून तुमचं प्रोटेक्शन कसं करता येईल त्याच्यानंतर तुम्हाला कुठलंही काम का, एखाद्या कंपनीला जास्तीत जास्त आर्थिक नुकसान कशा प्रकारे होणार नाही या सगळ्या एकंदरीत विषयांवर फायर अँड सेफ्टी कव्हर करतं एवढंच नव्हे तर एन्व्हायरमेंटल पोल्युशन कसं टाळता येईल एन्व्हायरमेंटल आपण रिजनरेशन कसं करू शकतो या एकंदरीत सगळ्या विषयावर वर आज फायर अँड सेफ्टी टोटल क्रेटर करतं म्हणजे एकंदरीत वर्किंग ऍटमॉस्फिअर म्हणजे एखादं नॉर्मल इंजिनिअरिंग जर घेतलं फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल तर ते फक्त मशीन रिलेटेड वर्क करतात पण फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग जवळपास आठ ते नऊ वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कन्सेप्टवर कंबाईन वर्क करतं त्यामुळे फायर अँड सेफ्टी हे ओमनी प्रेझेंट आहे म्हणजे कुठलंही काम आलं की तुमचं फायर अँड सेफ्टी सेफ्टी रिलेटेड वर्क आलं असं म्हणू शकतो का आपण फक्त फायर अँड सेफ्टी औद्योगिक क्षेत्रासाठी आता मर्यादित राहिलं नाही स्मार्ट शहर विकसित होत असताना किंवा सगळ्या शहरांमध्ये अपार्टमेंट घ्या किंवा छोट्या संस्था घ्या सगळीकडे फायर अँड सेफ्टीचा उपयोग आता फायर अँड सेफ्टी अतिशय म्हणजे नुसतं एकेकाळीत मिसकन्सेप्ट होता की सेफ्टी म्हटलं की फक्त औद्योगिक क्षेत्राशी आलं पण आता आपण जर मुंबईत बघितलं तर आपल्याकडे स्मार्ट बिल्डिंग कल्चर्स आहे स्मार्ट बिल्डिंग म्हणजे त्या सर्व पूर्णपणे कुठेही पूर्वीसारखं खिडकीचं कल्चर नाही की आपण खिडकी उघडली आहे त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर बिल्डिंग चालतात जिथे तुमचं एंट्री पासून एक्झिट कंट्रोल केलेलं असतं मशीन कंट्रोल आहे अशा बिल्डिंग ऑपरेट करण्यासाठी सुद्धा सेफ्टी इंजिनिअरिंग लागतं त्यामुळे सेफ्टी आज सगळीकडे आहे म्हणजे तुमच्या अगदी फॉर एक्झाम्पल तर काही आपण मध्यंतरी तरी बातम्यांमध्ये बघितलं सिने तारकांच्या अगदी अलिशान मध्ये फायरचे प्रॉब्लेम झाले तर ह्या सगळ्या मध्ये सुद्धा आज फायर अँड सेफ्टीची गरज आहे जेणेकरून मनुष्य हानी जी आहे ती अतिशय कमीत कमी करता येईल बरोबर मग फायर अँड सेफ्टी ह्या क्षेत्रामध्ये करिअरच्या खूप संधी आहेत बरोबर नक्कीच आणि मग त्याच्यासाठी आहे आपली संस्था संस्था संस्थेविषयी थोडक्यात सांगा नक्की आपली ही जी आहे ती सन सात साली इथे प्रथम स्थापन झाली आपण स्थापन झाल्यानंतर आपण प्रथम सगळ्यात पहिलं मँगलोर युनिव्हर्सिटीशी स्वतःला संलग्न करून घेतलं तिथून आपली वाटचाल पुढे सुरू झाली व येत्या बारा वर्षामध्ये आपण देशभरामध्ये चौदा शाखा आपल्या आता प्रस्थापित आहेत त्याच्यानंतर आपण बँगलोर युनिव्हर्सिटी मैसूर युनिव्हर्सिटी आणि नुकतंच कोयंपू युनिव्हर्सिटीशी आपण स्वतः आता संलग्न आहोत त्याच्याशिवाय देशाच्या नॅशनल सेफ्टी काउन्सिलचे से कॉर्पोरेट मेंबरसुद्धा एम आय एफ एस सी आहे तर एम आय एफ एस सी ही संस्था बारा वर्षामध्ये सेफ्टीच्या जवळपास आठ ते नऊ वेगवेगळ्या सब्जेक्ट्समध्ये ज्याच्यामध्ये बेसिक क्वालिफिकेशन डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी त्याच्यानंतर ग्रॅज्युएट मुलांसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन इन फायर अँड सेफ्टी स्पेशलायझेशन सब्जेक्ट्समध्ये एरोनॉटिक मरीन सेफ्टी प्लस त्याच्यामध्ये आत्ता काही ॲडमिनिस्ट्रेटिव कोर्सेसमध्ये खास मुलींसाठी डिप्लोमा इन ई एच एस आणि बी बी ए इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अशा प्रकारच्या विषयांमध्ये सध्या एम आय एफ एस सी ही जवळपास सेवा देत आहे आणि गेल्या बारा वर्षांमध्ये जवळपास आम्ही प्लेसमेंट सुद्धा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे दिलेला आहे जवळपास दहा हजारहून अधिक विद्यार्थी आमच्याकडनं जवळपास कोर्स कंप्लीट करून यशस्वीरित्या प्लेस झालेल्या आहेत ज्या आपल्या देशामध्ये किंवा देशाच्या बाहेर सुद्धा आपली समाजाला सेवा देत आहे म्हणजे या संस्थेचा तुम्ही आवाका विषद केला संस्थेची शैक्षणिक उद्दिष्ट काय मुळात आताची जर तुम्ही प्रामुख्याने संस्थेची शैक्षणिक उद्दिष्ट बघितलं तर सगळ्यात पहिलं जे आत्ता संस्था इंजिनिअरिंग मध्ये आम्ही टार्गेट करत आहोत ते आहे पेपरलेस एज्युकेशन ओके okay, पेपरलेस एज्युकेशन म्हणजे आत्ता सध्या आमची संस्था ही देशामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रात एकमेव संस्था आहे जी डिजिटल एज्युकेशन म्हणजे इंजिनिअरिंग कन्सेप्ट म्हटलं की तुम्हाला थोडस पालकांना विद्यार्थ्यांना एक बरेचसं पेपर वर्क असतं मोठमोठे रेफरन्स बुक्स असतात असा काही एक विषय असतो पण आम्ही एक डिजिटल टॅब बेस्ड वर विद्यार्थ्यांना एज्युकेशन म्हणजे जे प्राध्यापक वर्गात शिकवत आहेत त्यांचं व्हिडिओ लेक्चर केलेलं आहे आणि ते व्हिडिओ लेक्चर मुलांना रेफरन्स साठी कंटिन्यू दिलेलं आहे आणि म्हणजे दॅट इज दर स्टडी म्हणजे इंजिनिअरिंगला बरेच वेळा आपण बघतो की विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा ट्युशन्स लावावे लागतात एक्स्ट्रा म्हणजे कॉलेज खर्च व्यतिरिक्त खर्च येतो हा सगळा खर्च कसा टाळता येईल म्हणजे विद्यार्थ्यांना त्या एखाद्या लेक्चररशी कंटिन्यू ट्वेंटी फोर आवर्स कसं त्याच्याशी बॅकअप देता येईल हा विषय घेऊन पुढे चाललेली ही संस्था आहे प्लस सेफ्टी क्षेत्रामध्ये मुळात स्वतःचं प्रॅक्टिकल ग्राउंड असणारी आणि मुलांना एक कंटिन्युअस प्रॅक्टिकल सेटअप देणारी ही एकमेव संस्था आहे बरोबर सुद्धा आमच्याकडे अशी इंडस्ट्रीयल विजिट विजिट्स आहेत किंवा ऍक्सिडेंटल कव्हरेज आहे म्हणजे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज आपण देतो त्यांना साईट विजिट्स करत असतो म्हणजे थिअरॉटिकल टीचिंग नुसतं नाहीये जे आज आपण बरेच वेळा बघतो की पालकांचा बरेच वेळा फसवणूक होते की इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये मुलांना प्रॅक्टिकली समजत नाही पण ह्या संस्थेमध्ये जास्तीत जास्त विषय प्रॅक्टिकली विद्यार्थ्यांना कव्हर करून दिला जातो बरोबर मधील वैशिष्ट्य तुम्ही सांगितली रेग्युलर एज्युकेशन आणि शॉर्ट टर्म कोर्सेस याचे काय फायदे मुळात सर शॉर्ट टर्म कोर्स म्हणजे कसं आहे की आता आपण त्याला भारतीयांनी दिलेलं त्याचं बारसं केलं आहे शॉर्ट टर्म कोर्स म्हणून मुळात जर आपण खास करून पाश्चात्य देशांमध्ये बघितलं अमेरिका बघितलं की किंवा युके आपल्याकडचे विद्यार्थी तिथे शिक्षणासाठी जातात खास करून तर मुळात तिथे कॉन्सन्ट्रेटेड एज्युकेशन हा कन्सेप्ट आहे आपल्या देशामध्ये जर आपण धाता साधारणपणे बारावी नंतर युनिव्हर्सिटी एज्युकेशन बघितलं तर एक सर्वसाधारण विद्यार्थ्याचा तुम्ही इंटरेस्ट घ्यावा की त्याला विषयामध्ये इंटरेस्ट आहे केमिस्ट्री पण त्याला तीन वर्षामध्ये विथ केमिस्ट्री त्याला कित्येक सारे विषय करावे लागतात आणि मग शेवटच्या वर्षाला त्याचा आवडीचा विषय तो घ्यायला मोकळा असतो तर कॉन्सन्ट शॉर्ट टर्म एज्युकेशन म्हणजे काय गिविंग अ कॉन्सन्ट्रेटेड एज्युकेशन त्यामुळे ते एक वर्षामध्ये कम्प्लीट होतं तुमच्या संस्थेत शॉर्ट टर्म कोर्स कुठल्या पद्धतीने शिकवला जातो मुळात शॉर्ट टर्म कोर्स आमच्याकडे कसं की एखादा विद्यार्थी जर आमच्याकडे स्टार्टला आला तर मुळात पहिला एक ते दीड महिना आमच्याकडे जवळपास ब्रिज कोर्स असतो ब्रिज कोर्स म्हणजे शब्दाप्रमाणे तो एक ब्रिज आहे म्हणजे सर्वसाधारण विद्यार्थ्याला डायरेक्ट अल्फाबीटा गॅमा आपण बंबाड करत नाही त्याला एक ब्रिज करून देतो की म्हणजे काउन्सिलिंग असतं त्या विद्यार्थ्याशी एक संवाद असतो एक काउन्सिलिंग असतं त्याची मानसिक एप्टीट्यूड कॅपॅसिटी किती आहे हे जाणण्याचा पूर्ण प्रयत्न होतो त्यानंतर त्या ब्रिज कोर्समधनं विद्यार्थ्याला आमच्या इंजिनी मध्ये आणलं जातं तिथून आणल्यानंतर मग त्यांचं थेरॉटिकल लेक्चर्स विथ हेल्प ऑफ व्हिडिओ लेक्चर्स अशा प्रकारे आपण त्यांचं कव्हर करतो साधारणपणे दोन तीन महिने आपलं व्हिडिओ लेक्चर्स कव्हर झाल्यानंतर मुलांना एकंदरीत आपण काय शिकतो याची आयडिया आल्यानंतर त्यांचं ऑन फिल्ड लेक्चर्स अँड टीचिंग्स विथ प्रॅक्टिकल्स हा पूर्ण प्रकार आपला चालू होतो ज्याच्यामध्ये इंडस्ट्रीयल विजिट्स कव्हर होतात वेगवेगळे डेमोज कव्हर होतात आणि मग आपली एक साधारणपणे वर्षाच्या एंडिंग साधारणपणे सात आठ महिन्यानंतर आपण विद्यार्थ्यांना आपलं स्वतःचं सेल्फ प्रॅक्टिकल ग्राउंड आहे जिथे आप मेंगलोरमध्ये आहे जे आपण त्या मुलांना रेसिडेन्शियल प्रॅक्टिकल सुविधा तिथे आम्ही मुलांना देत असतो विद्यार्थ्यांना तिथे सगळी सोय आपल्या इथे केलेली आहे म्हणजे एखादा ऍक्सिडेंट जर त्यांना अनुभवायचा असेल तर प्रॅक्टिकली आपण त्याचं रिप्लिका तिथे करू शकतो म्हणजे सगळं रिअल कारण कारण का सेफ्टी विषय मुळत असा आहे की इट्स अ कन्सेप्ट आपण दोघं आता एका छता छताखाली बसलो आपल्याला वी हॅव टू फील वी आर सेफ त्यामुळे इफ एनी अॅक्सिडेंट हॅज टू दॅट हॅज टू बी क्रिएटेड म्हणजे अशा प्रकारे सुद्धा आपण त्यांना प्रॅक्टिकल तिथे करून दिलं जातं आणि मग हे सगळं झाल्यानंतर मुलांना आपल्या इथे पर्सनॅलिटी पर्सनॅलिटी टेस्ट डेव्हलपमेंट आपण त्यांची सुरू करतो आणि ज्याचा फायदा त्यांना असा होतो की त्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूज साठी आपण प्लेस करत असतो प्रत्येक विद्यार्थ्याला जवळपास आम्ही दोन ते तीन संधी सुद्धा बरेच वेळा देत असतो की कॅम्पस इंटरव्ह्यूज साठी आणि मग तिथून त्यांची कॅम्पस क्लिअर झाल्यानंतर त्यांची अन्युअल एक्झाम होते आणि मग मुलांची यशस्वी त्यांच्या पायावर कशी वाटचाल होईल पूर्ण आपण एक अनुभवाच्या मुद्द्याकडे मी येणार सेफ्टी खूप विषय खूप महत्वाचा आहे पण त्या विषयाला अनुषंगाने तुम्ही काय जनजागृती करतात अवेअरनेस प्रोग्राम म्हणू शकतो नक्की मुळात सर कसं आहे की जनजागृती प्रोग्राम आज करण्याची सगळ्यात महत्वाची गरज म्हणजे आपल्या मराठी विद्यार्थ्यांमध्ये आता मी सुद्धा मराठी विद्यार्थीच होतो एकेकाळी आपल्याकडे एक अशी मुलांची पालकांची मानसिकता आहे की शेजारच्याने काय केलं हे बघून मी करणार कॉपी करायचं साधारणपणे विद्यार्थी सातवी मध्ये आला की शेजारच्या विद्यार्थ्यांनी लॉ केलंय के तू त्याने हे केलंय तू पण टेस्ट कर पण पालक हे बघत नाहीत की आपला विद्यार्थी अजून ते सहा वर्ष आहेत त्याच्यातनं होतं असं की जेव्हा विद्यार्थी बारावी सारखा महत्वाचा टप्पा कम्प्लीट करून बाहेर येतात तेव्हा मुळात ते विचारे कन्फ्युज असतात आणि ह्या कन्फ्युज विद्यार्थ्यांचं असं होतं की त्यांना मुळात त्यांचा कल कुठे आहे हा समजत नाही आणि पालकांचा प्रॉब्लेम असा होतो की त्यांना नवीन शैक्षणिक पद्धती आलेल्या आहेत हे माहीत नसतं आत्ता आपल्याकडे एकेकाळी असं होतं एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार काळ असं होतं की साधारणपणे विद्यार्थ्याला अभ्यासात इंटरेस्ट असेल तर त्याने पहिलं शिक्षक बनावं हा कल होता त्याच्यानंतर मग डॉक्टर इंजिनियर असा कल झाला पण पन... पालकांना अजूनही नवीन नवीन आता असं झालं की आपलं सॅच्युरेशन की आपला प्रोग्राम जे पालक बघत असतील तर पालकांना नक्कीच एक कळेल का, की फायर अँड सेफ्टी एक खूप मोठं क्षेत्र आहे हो, हो, त्याच्यामध्ये हो, करिअरची हो. खूप मोठी संधी आहे नोकरीची संधी आहे निश्चितच मला आता बारा वर्षात अनेक विद्यार्थी पासआउट झालेले आहेत त्यांचे विद्यार्थ्यांचे अनुभव आहे जे बारावी करून ज्यांनी कोर्स केलाय नक्की आता बारा वर्षामध्ये आपले विद्यार्थी पासआउट झाले त्याच्यामध्ये मुळात सगळ्यात एक चांगला अनुभव असा सांगायचा आहे की आत्ता आमच्याकडे जे ॲडमिशन प्रोसेस चालू असते बरेच वेळेला असं होतं की आमचे माजी विद्यार्थीच आमच्याकडे विद्यार्थी घेऊन येत असतात त्याच्यासाठी आम्हाला खास प्रोव्हिजन करावं लागलं ला म्हणूनच तुमच्या मगाशा प्रश्नाला आवर्जून एक रिलेशन तुम्हाला सांगतो की आत्ता येणाऱ्या काळामध्ये आमचं मुंब्रा इथे एक विद्यार्थ्यांचा अनुभव इतका चांगला आहे की हो, हो, ते की सांगतात या संस्थेत तुम्ही प्रवेश घ्या प्रवेश घ्या तेवढं प्रवेश घ्या असं नव्हे तर आमचं आता मुंब्रा आणि भिवंडी दोन ठिकाणी आमच्या माजी विद्यार्थ्यांनीच म्हणजे आता येणाऱ्या अठरा तारखेला मुंब्रामध्ये आमच्या माजी विद्यार्थ्यांनी आणि एक सगळ्या मिळून तिथे आम्हाला ऍडमिशन ड्राईव्ह करण्यासाठी आम्ही आ, एक ऑर्गनाइज केलेला आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सपोर्ट फार मोठ्या प्रमाणावर आहे हो तसंच आम्ही बऱ्याच ठिकाणी मध्ये रत्नागिरी सारख्या ठिकाणी विद्यार्थी होते तर अशा ठिकाणी आमचा इतका अनुभव आलेला आहे की फक्त मुंबईतलेच नव्हे तर मुंबईच्या आजूबाजूमधल्या इतक्या विद्यार्थ्यांनी याला सपोर्ट केला आहे की सर आमच्या कॉलेजकडे येऊन की सर आम्ही शिकलो आमच्या गावामध्ये या तिथे अवेअरनेस द्या विद्यार्थ्यांची डिमांड वाढली विद्यार्थ्यांची डिमांड वाढली सेल्फ डिमांड ही आमची सगळ्यात मोठी पोचपावती पावती आहे बारा वर्षामधली अगदी बरोबर आहे आता पालकांना आणि विद्यार्थ्यांना आत्ता सध्या ॲडमिशन प्रोसेस कशी सुरू आहे त्याबद्दल काय सांगाल मुळात आत्ता मी जसं म्हटलं की पालक आणि विद्यार्थी हे एका सेल्फ क्रिएटेड कन्फ्युजिंग स्टेटमध्ये आहेत त्याचं कारण असं आहे की एक आम्ही शैक्षणिक फील्डमध्ये ओव्हर क्लाउडिंग हा एक कन्सेप्ट म्हणतो ओव्हर क्लाउडिंग हा कन्सेप्ट असा आहे की हेतूपूर्वक एखाद्या क्षेत्राला पालक स्व चलित त्याला महत्व देतात म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या वेळेला आपण सांगितलं की एखादी व्यक्ती एखादं कार्य करत आहे एखादा मुंबईमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला आपण म्हटलं की तो एखाद्या मार्केटिंग क्षेत्रात काम करत आहे तर आपल्याकडे लगेच पालकांचे एक विचार मत तयार हो की मार्केटिंग म्हणजे रस्तोरस्ती दप्तर लावून काहीतरी विकत फिरत असेल असं नाही ह्याच्यातनं होतं काय की मुळात पालक एखाद्या विषयाला अतिमहत्व देतात आणि दुसरा कन्सेप्ट त्याच्यामध्ये असं होतं की पालक आपलं पाल्य काय हे सोडून ते म्हणजे पालक एखाद्या पालकाला जर त्याच्या आयुष्यामध्ये एखादा कोर्स करता आला नाही किंवा एखादी पदवी मिळवता आली नाही तर मग एखाद्या विद्यार्थ्याच्या पाठी पालक अशा प्रकारे धावतात की त्याने ते केलं पाहिजे यातनं असं होतं की बरेचशा मुलं फ्रस्ट्रेट होतात मुळात पूर्ण शैक्षणिक पद्धतीमधनंच ड्रॉप होतात त्यामुळे विद्या पालकांना मी एक असं खास करून त्यांना एक सल्ला देईन की तुम्ही मुळात आधी आपल्या विद्यार्थ्याला काय करायचंय त्याच्यामधनं भविष्यामध्ये किती रोजगार कारण का मध्यंतरी आपल्याकडे असं झालं की आय टीसाठी साठी पालक धावले बरोबर आणि नंतर आता एकदम आय टी क्षेत्र बंद झालं आणि त्याचा प्रॉब्लेम आता असा आहे की त्या आय टीचं पदवी घेतलेलं विद्यार्थ्यांचं वय साधारण सव्वीस ते पस्तीसच्या मध्ये आहे आणि त्या विद्यार्थ्यांना आता दुसरं काही कॉलेज शिक्षण करणं शक्य नाहीये पुढे पुढे गेलेलं आहे ते त्यांची नॅचरल कॅपॅसिटी संपली एखाद्या वर्गात जाऊन बसण्याची आणि ती मुलं दुसरं काही करू शकत नाहीत बरोबर त्यामुळे मुंबईमध्ये आपण जर बघितलं बरेच वेळा आपल्याकडे बीपीओ कल्चर आहे मुंबईमध्ये तर अशा ठिकाणी आपण जर गेलो तर कित्येक विद्यार्थी चांगले शिक्षित पदवीधर विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या डिग्र्या इंजिनिअरिंगच्या घेतलेल्या आहेत चांगली ग्रॅज्युएशन केले आहेत अशी मुलं सुद्धा बीपीओत काम करत आहेत नोकरी नाही नोकरी नोकरी नाही म्हणण्यापेक्षा भविष्यात काय होणार आहे नाही किंवा आपण ज्या भागामध्ये आहोत आपण जेथे शिक्षण घेणं हा सर एक प्रकार असतो पण शिक्षण घेतल्यानंतर आपण ते कसं युटिलाइज करणार आहोत हा सगळ्यात महत्वाचा भाग सेटल व्हायचं आपण आपली वाटचाल कशी करणार आहोत हे अतिशय महत्वाचं आहे आणि दुसरं मी एक अतिशय वाईट मला मध्यंतरी विद्यार्थ्यांची मी स्वतःच्या ह्याने कंडिशन बघितली की एखादे विद्यार्थी पर्यंतचा प्रवास करता, चांगले करतात मार्क घेऊन पास होतात पण नंतर नोकरी नाही म्हणून मग सडनली दुसरा कुठला तरी कोर्स करतात जो इंजिनिअरिंग रिलेटेड म्हणजे उदाहरणार्थ मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं आणि नंतर मग नोकरी नाही म्हणून आर करायचं ह्याचं काही संबंध नाहीये नाही दुसरा कुठेतरी सप्लिमेंट कोर्स सप्लेमेंट कोर्स या, या दीप्ती याच मुद्द्यावर मी तुम्हाला बोलत आहे आणखी प्रश्न आहेत महाकडे पंचवीस ते तीस वयोगटातील मुलं किंवा नोकरी करणाऱ्या मुलांसाठी फायर अँड सेफ्टी क्षेत्र कसं उपयुक्त ठरू शकतं त्यावर मी तुम्हाला बोलणार आहे मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर हॅलो चोवीस तास या विशेष कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची पाहत्र आज ही चोवीस तास रहा एक पाऊल पुढे ब्रेकनंतर हॅलो चोवीस तास या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग फील्डमध्ये करिअरची संधी या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतो या विषयातले तज्ज्ञ दीप्तेश चितोळे आपल्याला मार्गदर्शन करतात दीप्तेजी ब्रेकपूर्वी आपण तुमच्या संस्थेची सगळी माहिती घेतली नंतर या क्षेत्राचं महत्त्व तुम्ही विषय केलं मला सांगा ज्यांचं वय आता पंचवीस तीसच्या वयोगटात जे विद्यार्थी आहेत जे तरुण आहेत आणि जे नोकरी करतात मुळात नोकरी करणारे जे तरुण आहेत ते स्वतःला नोकरीमध्ये सेल्फ अपग्रेड करण्यासाठी जसं मी म्हटलं की एखादं तुम्ही टेक्निकल डिग्री घेतलं असेल किंवा आय केलं असेल किंवा एखाद्या साधारण डिप्लोमा केला असेल आणि जर तुम्ही फक्त स्किल लेबर म्हणून कुठेतरी काम करत असाल तुम्हाला लाईफ सेल्फ अपग्रेड करायची असेल तर नक्की हा कोर्स हो, तुम्ही करू शकता ह्या अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आपण आपल्या इथे विशेष करून रविवारी म्हणजे संडेला आपण त्यांच्यासाठी खास आपण सोय केलेली आहे संडेला ही मुलं येऊ शकतात आठवड्यातनं एक दिवस त्यांचा पूर्ण दिवसाचा आपण सिलेबस कव्हर करतो साधारण तो एक वर्षामध्ये कव्हर करता येत नाही त्याचे काही दोन तीन महिने जास्त होतात चौदा ते पंधरा महिन्यामध्ये आपण कवर करतो पण ही विद्यार्थी सुद्धा स्वतःला नोकरीमध्ये सेल्फ आणि अशा विद्यार्थ्यांनी घेतलेले आहे जे कंपनीमध्ये स्किल्ड लेबर्स म्हणून लागलेले आहेत ज्यांना टेक्निकल नॉलेज फार चांगलं आहे ते विद्यार्थी ह्या कोर्स संडेला आपल्या इथे करून स्वतःला सेल्फ अपग्रेड नक्की करू शकतो मुंबईत अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत अनेक शाखा आहेत करिअरच्या अनेक संधी आहेत अशा वेळेला एम या संस्थेचा फायर अँड सेफ्टी कोर्स करणं विद्यार्थ्यांना किती लाभाचा आहे नक्की मुळात जसं मी आता आपण मगासपासून चर्चा करतोय की फायर अँड सेफ्टी कोर्स हा आता एकमेव असा कोर्स आहे की एक कोर्स आपण जर केलात तर त्याच्यामधन तुम्हाला जवळपास चौदा ते पंधरा क्षेत्रामध्ये नोकरी करण्याची संधी आहे जर आपण इतर ठिकाणी बघितलं जर रेग्युलर एज्युकेशन आपण केलं कुठलंही असो के रेग्युलर डिप्लोमा स्पेसिफाईड डिप्लोमा केला तर आपल्याला त्या स्पेसिफाईड फील्डमध्येच काम करावं लागतं समजा उद्या भविष्यामध्ये चार पाच वर्षांनी फील्ड बंद झाली तर काय करायचं जसं मी आय टीच्या विद्यार्थ्यांचं म्हटलं मग वय निघून जातं आपण शिकू शकत नाही त्यामुळे आत्ताच विद्यार्थ्यांनी असं पाऊल उचललं पाहिजे की एक कोर्स असा करूया की ज्याने आपल्याला भविष्यामध्ये फील्ड स्विच करता येईल बरोबर आणि हे क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रात जाता येईल सेफ्टी फील्ड असं आहे की तुम्हाला एकाच कोर्सने तुम्हाला फील्ड स्विच करण्याची का सेफ्टी सगळ्या फील्डमध्ये सारखं आहे बरोबर त्यामुळे तुम्हाला एखाद वेळेला फील्ड स्विच करण्याची वेळ आली तरी करू शकता आणि दुसरा महत्वाचा जो प्रश्नाचा अर्धा भाग जो आहे की विद्यार्थ्यांनी हा कोर्स का निवडावा जर आत्ताचा आपण काळ बघितला तर आपल्याला महत्वाचं काय की रोजगार मिळवणं रोजगार मिळवण्यासाठी सर्वात सुंदर ऑप्शन काय आहे की जो एज्युकेशन घ्या जे सगळीकडे अप्लिकेबल आहे बरोबर त्यामुळे आपण सेफ्टी कोर्स नक्कीच निवडू शकतो ज्याने आपलं भविष्य सेक्युअर होईल आपल्याला भारतातच नाही भारताच्या बाहेर सुद्धा संधी आहेत आणि आपला एक्सपिरियन्स काउंट राहील अगदी बरोबर अगदी थोडक्यात मला सांगा की ठाण्याच्या ब्रँच तुम्ही मॅनेजर आहात तर ठाण्याच्या ब्रँच विषयी काय सांगाल मुळा ठाणा ब्रँच आमती आमचं कॉर्पोरेट ऑफिससुद्धा आहे आणि ठाणा ब्रँचमध्ये आमच्याकडे फायर आणि सेफ्टी सब्जेक्ट नुसतं विद्यार्थ्यांना शिकवलं नाही जात तर तिथे एकदा पालकांनी आवर्जून भेट द्यावी पालक बरेच वेळा काय करतात की फक्त नेटवर कॉलवर माहिती घ्यायचा प्रश्न हे कर, करतात तर कष्ट घ्या आमच्या इथे एकदा येण्याचे कारण का आपल्या इथे डेमो लॅब अवेलेबल आहेत फील्ड विद्यार्थ्यांना समजण्यासाठी एज्युकेशनल पूर्ण तुम्हाला एक डिस्प्ले अवेलेबल आहे काय वर्कशॉप वगैरे तिथे वर्कशॉप्स आपल्या इथे होत असतात विद्यार्थ्यांसाठी फ्री काउन्सिलिंग कंटिन्युअस चालू असतं सगळ्या वयोगटाच्या लोकांसाठी फ्री काउन्सिलिंग आहे त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांनी इवन प्रोफेशनल्सनी आवर्जून भेट द्यावी फील्ड समजावं आणि त्यातनं तुम्हाला नक्की फायदा आमच्या ऑफिस व्हिजिटमधनं होईल ह्याची गॅरंटी मी स्वतः आपल्याला देत आहे अगदी बरं म्हणजे पारंपरिक मेडिकल इंजिनिअरिंग किंवा कॉमर्स किंवा हॉटेल मॅनेजमेंट अशा श शाखाकडे तुम्ही सगळे जातात मात्र फायर अँड सेफ्टी हे क्षेत्र खूप महत्त्वाचं आहे मी तुमतो अग्निशब्द वापरतो खूप संधी आहे तिथे आणि तुम्हाला भविष्यात एक कोर्स करून अनेक क्षेत्रात तुम्हाला कामाची संधी आहे बरोबर अगदी जाता तुम्ही सांग बारा वर्षात अनेक मुलं आऊट झालेत एखादा असा अनुभव एखादा विद्यार्थ्याचा तुम्ही सांगू शकाल की ते एक हा कोर्स त्यांनी केला आणि त्याचं निश्चित भवितव्य गेल्या वर्षीचा विद्यार्थ्याचा अनुभव द्यायचा आहे त्याचं नाव फक्त मी घेत नाही तो आपल्या मुंबईमध्ये डोंबिवलीला राहणारा माझा विद्यार्थी होता तो आपल्याला जे ऑफिसमध्ये पाण्याच्या बॉटल्स येतात पॅक्ड वॉटर त्यातला एका फॅक्टरी युनिटमध्ये तो काम करत होता विद्यार्थी पण त्याचा रोजगार काय असेल आपल्याला अंदाज येईल त्या विद्यार्थ्याने कोर्स आपल्या इथनं केला आणि त्या विद्यार्थ्याला आज कतारमध्ये गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये परमनंट जॉब लागलेला आहे फायर अँड सेफ्टी फील्डमध्ये ज्याचे त्याने डॉक्युमेंट्स आम्ही आमच्या इथे डिस्प्लेला सुद्धा लावलेले आहेत की ह्या विद्यार्थ्याला एवढं चांगलं यश मिळालेलं आहे आणि त्यामुळे असे काही बरेच प्रसंग आहेत पण हा प्रसंग मला अतिशय ताजा आहे जवळनं वाटते की एखाद्या भारतीय विद्यार्थ्याला कतारसारख्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जॉब मिळणं आणि तो पण वयाच्या तेविसाव्या वर्षी म्हणजे इट्स अ बिग अशी आणि हा अनुभव खूप बोलका आहे त्यामुळे फायर अँड सेफ्टी या विषयात जर करिअर करायचं असेल तर मला वाटतं संस्था पण तेवढीच तोला पाहिजे आणि मला वाटतं एम आय सी ही संस्था तेवढीच तोला मुलाची आणि या देशातील अग्रगण्य संस्था आहे फायर अँड सेफ्टी या कोर्सेसमध्ये शिकवण्यासंदर्भात नक्की दीप्तजी तुम्ही इथं आलात अत्यंत महत्वाच्या विषयावर विविध अंगांनी चर्चा केली मार्गदर्शन केलं मला वाटतं प्रेक्षकांना सुद्धा हा कार्यक्रम नक्कीच आवडला असेल कारण त्यांना एका नवीन क्षेत्राविषयी विपुल अशी माहिती मिळाली स्टुडिओत आलात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू सर हॅलो चोवीस तास या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय माझ्या बातम्यांसाठी पाहत राही चोवीस तास रहा एक पाऊल पुढे